शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. शिवतीर्थावर सकाळपासूनच शिवसैनिकांच्या रांगा लागल्यात. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केलं. स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी शिवसैनिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी, पाहूया. आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या स्मृतीस्थळी मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन केले. बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्त दादरच्या या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या बाळासाहेबांच्या समाधीजवळ फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. याही वर्षी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता सुद्धा आहे. यावर्षी हा पूर्ण परिसर जो आहे तो फुलांनी सजवण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे. तर मागच्या बाजूला बाळासाहेबांचा मोठा फोटोसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सकाळपासूनच काही शिवसैनिक जे आहेत ते अभिवादन करण्यासाठी येत असतात. सकाळी 8 ते 9 नंतर मात्र मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नेते या ठिकाणी येतील आणि बाळासाहेबांना अभिवादनसुद्धा करतील. विधानसभा निवडणुकीचा वार सुरू आहे आणि त्याचा मध्याचा हा स्मृतिदिन आल्यामुळे यावर्षी या स्मृतिदिनाला वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी आता हळूहळू शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. व्हिडिओ करणारे मनीष पोळेकर, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई.